काय काय आलं मार्केटमध्ये वीक मध्ये? सर मार्केट लोअर लो लावत चाललंय सध्याला, रोजच ओके. वोलेटिल. वोलाटाइल मार्केट. हायर साइडला लोअर साइडला? लोअर साइड. लोअर साइडला. रीजन काय मार्केट पडायचं सध्या? सर डॉलर वाढतोय आणि ग्लोबल बऱ्यापैकी रेड मध्येच आहे रोज. आज पण रेड मध्येच आहे. सर काल एवढं सेंटिमेंट असं असून सुद्धा आज गॅप अप कसं होत, म्हणजे लोअर मार्केट मध्ये आज गॅप अप म्हणजे आश्चर्याची गोष्ट वाटली सर. आज काल नॅसडॅक वर गेलते ना? हा नॅसडॅक आणि एचजीएक्स फक्त तेवढ्याच दोन कारणामुळे आज गॅप अप. अशा बिअर मार्केट मध्ये गॅप अप झालं तर काय करायचं? शॉर्ट करायचं. त्यासाठी आज फक्त दिवसभर पीच चालू होते. बरोबर. कोणतं सेक्टर स्टेबल आहे? सर या आठवड्यात आयटी जरा त्यातले त्यात खूप नाही पडलं त्या मनाने, जेवढं मार्केट पडलं त्या मनाने. कारण ते आधीच्याच आठवड्यात पडलेलं. अजून कोणतं सेक्टर? शुगर स्टॉक पण सर बरे होते याच्यात. शुगर स्टॉक चांगले चालले. फार्मा आणि मेटल पण जरा हे झालं सर. आज फार्मा चांगलं होत. आज मेटल पण आज चांगलं होतं सर त्याच. मेटल सपोर्टला येऊन बरोबर कुठं चाललंय तर वर चाललंय जरा. ऍड करायला थोडं म्हणजे टाटा स्टील नाही, मार्केट अजून खाली जाणार आहे. खाली जाणार आहे. बरोबर. म्हणजे आता बाईंग काही करायचंच नाही का सर? जरी किती? नाही 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 सध्या नाही. ओके ओके. ओके. लॉंग स्ट्रँगल झालं ना? येस सर. लॉंग स्ट्रॅडल झालं आपलं मागच्या वेळेस. ओके. नेक्स्ट घ्या लॉंग स्ट्रँगल. लॉंग स्ट्रॅडल मध्ये काय करत होतो आपण? इव्हेंट दोन्ही दोन्ही बाय करत होतो. सीपी कुठल्या? ऍट द मनीचे होते दोन्ही पण. ऍट द मनी हो. आता लॉंग स्ट्रॅंगल घ्या. लॉंग स्ट्रँगल मध्ये काय करायचं? इथे पण बायच करायचं. आउट डंबनी सी आणि पी. लॉंग स्ट्रँगल मध्ये बाय काय करायचे? आउट द मनी मध्ये सी आणि पी काय करायचे? बाय करायचे.
समजा मार्केट कितीला आहे 16800 राईट. 16800 ला मार्केट असताना बाय करायचं 16900 चा कॉल आणि 16700 चा पुट. निफ्टी मध्ये 100 पॉइंट वरचा कॉल आणि 100 पॉइंट खालचा पुट. काय करायचं? बाय करायचं. सर ये स्ट्रेटजी कभी यूज कर सकते हैं? राइट. अब स्ट्रेटजी कब कर यूज करना है लिख लो. सबसे पहले तो विक्स चेक करना है. विक्स 20 के ऊपर होना चाहिए. विक्स क्या होना चाहिए? 20 के ऊपर होना चाहिए. सेकेंड पॉइंट, लॉन्ग साइड अवेलेबल से पहले रे इंट्राडे जी सांग मनो भाई. सर आपका आवाज नहीं आ रहा. विक्स कितना होना चाहिए? 20 के ऊपर होना चाहिए. सेकंड थिंग, इवेंट होना चाहिए. पहला तो 20 के ऊपर विक्स, इवेंट नहीं तो स्टॉक में करना है तो रिजल्ट सीजन पे. राइट. ये तीन इवेंट कंपलसरी होने चाहिए. सर मतलब मार्केट वॉलेटाइल होगा तब ना. विक्स के ऊपर, विक्स अगर 20 के ऊपर होगा तो मार्केट क्या होगा? वोलेटाइल होगा. हाँ राइट. सो उसे टाइम क्या करना है? कंपलसरी इवेंट है, रिजल्ट सीजन है. जैसे रिजल्ट सीजन अगले महीने से चालू हो जाएगा तब क्या करना है? स्टॉक में भी अगर करना है तो आउट ऑफ मनी वाला कॉल और आउट ऑफ मनी वाला पुट दोनों भी क्या करना है? बाय करना है. ओके. सर विक्स इंडिया विक्स आणि विक्स इंडेक्स मध्ये काय डिफरन्स? तेच सर, सेम. दोन्हीचा मतलब दोन्हीची व्हॅल्यू वेगळी दाखवते ना? दोन्हीची व्हॅल्यू वेगळी. विक्स फक्त चेक केलं तरी चालेल. ओके ओके. सर आज विक्स किती होता? सर विक्स होता सर आज 21.30 आहे. 21.30 असा. ओके. 3% पडला. 3.62. समा आता हा बेस्ट टाइम आहे ना लॉन्ग स्ट्रँगल करायला. हा आता समजा आता मार्केट काय होतंय रोज 100-150 पॉइंट गॅप अप गॅप डाऊन होते. अशा केस मध्ये हे सगळ्यात बेस्ट पॉइंट आहे. आता समजा तुम्ही वीकच्या स्टार्टिंगला केलं असतं तर वीक मध्ये मार्केट किती पडलं? जवळपास 450 पॉइंट किंवा 400 पॉइंट पडलो. अशा वेळेस पुट साइड किती झाली असती? 5-6% झाली असती. आणि कॉल साइड काय झाली असती? 0 झाली असती. सो अशा वेळेस तुम्ही युज करू शकता. ओके. पण ह्याला सर ट्रेडिंग डेज किती लागतात? असं काही नाही, पूर्ण वीक ठेवू शकता तुम्ही. इवन वेडनेसडे ला घेऊन थर्सडे ला पण काढता येतो. चालते, काय प्रॉब्लेम. इमिडिएटली करता येतो. इमिडिएटली हो. पण ट्रेडिंग डेज आर नॉट इम्पॉर्टंट. नाही. हा सर आज निफ्टी आहे 16800 ला. तर मग आता 16700 घ्यायचा ना पी? 16700 पी. सर तुमचा आवाज नाही येत आहे. हॅलो सर. 16700 पी आणि 16900 सी ना? करेक्ट. 16700 पी. हॅलो. हॅलो. हा आता येतोय. 16700 पी आणि 16900 सी.
सी ओके सर लॉन्ग स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल याच्यामध्ये दोघांनाही 1900 फक्त लॉन्ग स्ट्रॅडल मध्ये एटीएम कॉल घेतो आणि याच्यात ओटीएम घेतो मग पैसे म्हणजे आपल्याला प्रीमियम मध्ये फरक पडतो का याच्यात हा प्रीमियम ओटीएम स्वस्त आहे कारण मग त्याच्यात आणि याच्यात म्हणजे त्याच्यालाही तुम्ही दिलंय की इव्हेंटच्या आधी घ्यायचं आणि म्हणजे जेव्हा विक्स हे असतो तेव्हा 20 पेक्षा जास्त मनी मध्ये रिस्क जास्त असणार आहे कारण काय म्हणतात त्याला प्रीमियम जास्त असणार आहे आउटडोर मनी मध्ये प्रीमियम कमी असणार आहे सो रिस्क कमी असणार आहे हा 8 दिवस जरी ठेवला तरी प्रीमियम इरोडचा वगैरे विषय दोघांमध्ये पण प्रीमियम इरोड होणारच आहे पण ह्यात प्रीमियमच कमी असेल त्यामुळे रिस्क कमी असेल ऍट द मनी रिस्क जास्त पैसे पण मिळताना तसेच होत असतील ना सर सेम पैसे पण मिळताना सेमच होणार सर हे उद्या करू शकतो का आपण ओपनिंगला उद्या आरबीआय पॉलिसी आहे 10 आधी केलं तरी चालेल आहे मोस्ट ऑफ द केस मध्ये बँक निफ्टी मध्ये चेक करायचं निफ्टी मध्ये मोठ्या काय पोझिशनल साठी खेळायचं बँक निफ्टी मध्ये घेताना अंदाजे 300 पॉइंट वरचा आणि 300 पॉइंट खालचा आजच्या क्लोजिंगच्या ना सर तेव्हा जो असेल त्याच्या उद्या उद्या सकाळच्या आणि सर मिनिमम टाइम किती वेळ ठेवायला लागतो एकदा घेतल्यानंतर तस जर इव्हेंट चांगला गेला तर मग 5 मिनिटात पण प्रॉफिट होते समजा उद्या आरबीआय पॉलिसी आणि पॉलिसी चांगली आली तर बँक निफ्टी काय होते शूटअप होते 600-700 पॉइंट अशा वेळेस पोझिशन प्रॉफिट मध्ये होऊन जाते किंवा खराब आली तर काय होतं डायरेक्ट डाऊनला येते सेम रिझल्ट सीझनला पण तसंच होतं स्टॉक जर चांगला रिझल्ट लावला तर 4-5% काय होतो डायरेक्ट गॅप अप ओपन होतो अशा वेळेस प्रॉफिट मध्ये येतात सी वाले पोझिशन पी वाले एक्झिट करायचे सो डिपेंड आहे की पॉलिसी नंतर किती इफेक्ट होणार आता यात लॉस कधी होतो लक्षात ठेवा जर इव्हेंट नंतर सुद्धा जर फ्लॅट झालं तर सी मध्ये पण लॉस होणार आहे आणि पी मध्ये पण लॉस होणार आहे सर लास्ट पॉइंट जरा एक्सप्लेन करता का इव्हेंट नंतर मार्केट फ्लॅट नको आहे इव्हेंट नंतर कुठल्या तरी एका डिरेक्शनला मार्केट कंपल्सरी गेलं पाहिजे इव्हेंट नंतर पण जर मार्केट फ्लॅट राहिलं तर दोन्ही पॉइंट दोन्ही सी आणि पी दोन्ही मध्ये पण लॉस होणार आहे सर घेताना दोन्ही एकत्रच घेतले पाहिजे आणि सेल पण एकत्रच केले पाहिजे ना हा बाय करताना दोन्ही पण एकाच टाइमला बाय करायचे आणि सेल करताना पण एकाच टाइमला सेल करायचे तर याचा बीटीएससी साठी फायदा होऊ शकतो ना जर गॅप अप आणि गॅप डाऊन झाला तर हा सर खर फ्लॅट ओपन झालं की दोन्हीकडनं लॉस आहे दोन्हीकडून लॉस ना अच्छा सर या स्ट्रॅटेजी मध्ये किती चान्सेस आहे लॉसचे सगळं ते डिपेंड आहे त्या फ्लॅट सिच्युएशन होते और काय म्हणतात एक रनिंग मार्केट मध्ये भेटतं ह्याच्यावर लय डिपेंड आहे इव्हेंट नंतर जर मार्केट एका साईडला गेला तर इव्हेंट कुठलं आहे समजा आरबीआय पॉलिसी आहे आरबीआय पॉलिसी नंतर मार्केट एका साईडला जर फ्लॅट म्हणजे काय म्हणतात एका साईडला एका डिरेक्शनला गेलो तर दोन्ही पण पेरेटेड होऊन जातो सो प्रॉफिटेबलचे चान्सेस पण जास्त आहेत मोस्ट ऑफ द केस मध्ये 10 पैकी 8 मध्ये प्रॉफिट होतं दोन मध्ये लॉस बिअर करायला सर ह्याचा इफेक्ट गॅप डाऊन आणि गॅप अप मध्ये कसा असणार सेम जसं आज होत तसंच गॅप अप झालं तर सी वाढणार गॅप डाऊन झालं तर पी वाढणार सर आणि ते लॉंग स्ट्रॅडल सारखे असे काही स्टॉक्स आहे सर जे तुम्ही लास्ट टाइम आम्हाला दिलेले ना बजाज फायनान्स एशियन पेंट्स सेम तेच वापरायचे सर ये वीक में आयटी स्ट्रॉंग रहेगा
नहीं अभी तो नैसडेक 3% डाउन है। हाँ आज ना अभी भी डाउन ही है, डाउन ही है। मार्केट अभी 16400 तक जाएगा नीचे। ओके पर सर वापस नवंबर के बाद तो बहुत डाउन ही जाएगा ना। नवंबर तक रिकवर हो जाएगा, अक्टूबर में ही डाउन जाएगा। ओके यही मंथ में डाउन जाएगा। हाँ तो अक्टूबर में पहले ही बोला था कि अक्टूबर में मार्केट डाउन ही जाएगा। अब देखो ऑल वर्ल्ड वाइड सब इंडेक्स 52 वीक लो में। हाँ अपना अभी तो स्ट्रांग है लेकिन अपना भी वीक हो जाएगा अगले वीक, ये वीक और अगले वीक से। फिर रिकवर करने बहुत टाइम जाएगा? रिकवर करने में टाइम नहीं लगता लेकिन गिरने में अभी टाइम लग रहा है। रिकवर हो जाएगा तो 1500 200 से 18000 तक मार्केट 3 वीक में गया था। सो रिकवरी में टाइम नहीं लगता लेकिन मार्केट उतना डाउन जाना चाहिए सब मार्केट जितना। ओके लॉन्ग स्ट्रैंगल सर संपला अपना? लॉन्ग स्ट्रैंगल झालं, यामध्ये काय करायचंय आउट द मनी वाला एक कॉल बाय करायचंय आणि आउट द मनी वाला एक पुट काय करायचंय बाय करायचंय। सीएनपी दोन्ही पण बाय करायचे, कंडिशन काय विक्स 20 वर इव्हेंट नाहीतर मग रिझल्ट सीजन पाहिजे राईट। यात काय डाऊट? ओके सर यामध्ये प्रीमियम वगैरे काय बघायचं नाही? हा सर काही जम डाऊट आहे प्रीमियम बघायचेच नाही, डायरेक्ट बाय करून द्यायचे, डायरेक्ट बाय करायचे आणि दोघे एकसाथ एक्झिट होतात, दोघे एकसाथच एक्झिट करायचे। ओके सर या दोघांमध्ये डिफरन्स काय लॉंग स्ट्रॅंगल अँड लॉंग स्ट्रॅडल मध्ये? स्ट्रॅडल मध्ये आपण ऍट द मनी वाले बाय करतोय, स्ट्रॅंगल मध्ये आउट द मनी वाले बाय करतोय। राइट नेक्स्ट क्या कॉल स्प्रेड? कॉल स्प्रेड कधी बाय करायचं लक्षात ठेवा, पहिल्या वेळेस पोझिशनल ट्रेड साठी। जेव्हा तुम्हाला काय करायचं मार्केटमध्ये पोझिशनल ट्रेडिंग करायची, दुसरं व्ह्यू क्लिअर असेल तर। जेव्हा काय पोझिशनल ट्रेड साठी काय करायचं सर? नाही तेच फक्त त्याच कंडिशन मध्ये बाय करायचे। सॉरी सर मी आता जॉईन झालो म्हणून 2 मिनिटं विचारलं बघ काय। राईट ट्रेड समजा काय घ्यायचा, एक आठवड्यासाठी घ्यायचा, एक महिन्यासाठी घ्यायचाय, अशा वेळेसच काय करायचं कॉल स्प्रेडचा उपयोग करायचा। ओके इंट्राडे साठी खेळायचं नाही सगळ्यात मेन। तिसरी कंडिशन घ्या राईट, तिसऱ्या कंडिशन मध्ये मिनिमम प्रॉफिट आणि मिनिमम लॉस। मिनिमम प्रॉफिट आणि मिनिमम लॉस हे यात होणार आहे, म्हणजे तुम्हाला लिमिटेड प्रॉफिट होणार आहे आणि लॉस पण होताना काय होणार आहे लिमिटेडच होणार आहे। राईट लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस। स्ट्रॅटजी लिहून घ्या काय करायचं ते। बाय
ऍट द मनी सी. बाय काय करायचंय? ऍट द मनी सी एक लॉट आणि सेल आउट द मनी सी एक लॉट. एक कंबाइंड स्ट्रॅटर्जी आहे. बाय करताना ऍट द मनी सी काय करायचंय? एक लॉट बाय करायचंय. आणि ह्याच्या अपोजिट आउट द मनी सी काय करायचंय? एक लॉट शॉर्ट करायचं. आता आउट द मनी सी शॉर्ट करताना नेहमी लक्षात ठेवायचं विक्स चेक करायचं अशा वेळेस, राईट. आता बाय मार्केट आता किती चालू आहे? तर मार्केट 1600 ला चालू आहे, बरोबर आहे. 1600 ला मार्केट आहे. सो ऍट द मनी काय होईल? 1600 होईल. 1600 काय करायचंय? 1600 चा एक कॉल बाय करायचा, बरोबर आहे. सेकंड टाइम विक्स किती चालू आहे? तर विक्स 21 चालू आहे. ह्या विक्सला 21 म्हणजे करायचं 2.1%. 21 म्हणजे काय? 2.1%. 1600 चे 2.1% काढायचे, राईट. किती येतात बघा? 3 पॉइंट येतात वर. थ्री फिफ्टी टू. मग अंदाजे 1600 मध्ये 350 ऍड करायचे, किती होतात? 702. 350 ऍड करायचे. 17 किती होतात? 152. ओके, अंदाजे 50 करा. 17 150 चा सी काय करायचा? एक प्लॉट सेल करायचा. धन्यवाद. 17 150 चा एक सी काय करायचंय? शॉर्ट करायचं. आता विक्स जर 19 असेल तर 1.9% पकडायचं. विक्स जर 15 असेल तर 1.5% पकडायचं. विक्स जर 30 असेल, 30 असेल तर 3% पकडायचं, राईट. सो ऍट द मनीचा एक कॉल काय करायचा इथं? तर ऍट द मनीचा एक कॉल बाय करायचा, राईट. आणि त्याच्याच पर्सेंट मध्ये 17 150 चा एक कॉल काय करायचा? सेल करायचा. सर ये ऑलवेज अपर साइड का ही ओटीएम लेना है ना? हाँ, राइट राइट. ओटीएम अपर साइड रहता है. राइट. सो 1600 चा एक कॉल काय करायचा? बाय करायचा. आणि तिथन विक्स त्या दिवशी कॅल्क्युलेट करायचं. विक्स किती येईल? 2% आला, म्हणजे 220 असेल तर 2% येणार. 2% वरचा कॉल काय करायचा? सेल करायचा. आता स्ट्रॅटर्जी जर बुधवारी करत असाल, पॉइंट लिहून घ्या. स्ट्रॅटर्जी जर बुधवारी करत असाल तर नेक्स्ट एक्सपायरी सिलेक्ट करायची. स्ट्रॅटर्जी बुधवारी करत असाल तर नेक्स्ट एक्सपायरी सिलेक्ट करायची. आणि स्ट्रॅटर्जी जर शुक्रवारी करत असाल तर सेम एक्सपायरी सिलेक्ट करायची. बुधवार नंतर करायचं असेल तर नेक्स्ट एक्सपायरी सिलेक्ट करायची. आणि त्याच्या आधी सेम एक्सपायरी सिलेक्ट केली तरी चालेल. इंट्राडे साठी ट्रेड करायचा नाहीये. केला तर फक्त कशात करायचंय? पोझिशनल साठीच ट्रेड करायचंय. ह्यामध्ये लॉस पण काय होणार आहे? मिनिमम होणार आहे. आणि प्रॉफिट पण काय होणार आहे? मिनिमम होणार आहे. मिनिमम इन द सेन्स काय? लिमिटेड प्रॉफिट, लिमिटेड लॉस.
सर एक विचारायचं होतं, हे तुम्ही म्हटलं 17150 सी सेल करायचं ना सर? यस, सेल म्हणजे 17150 चं पी बाय केलं तर चालतं सर? नाही, सी सेल करायचं. ओके सर, लास्ट टाइम तुम्ही म्हटलं होतं की सी जेव्हा आपण सेल करतो, जेव्हा तुम्ही सेल म्हणतात तेव्हा पी बाय करायचं म्हटलं होतं ना सर? नाही नाही नाही, कॉल स्प्रेड लक्षात ठेवा वेगळे, पुट स्प्रेड वेगळे. सो कॉल स्प्रेड मध्ये दोन्ही पण कॉल असतात. ऍट द मनीचा एक कॉल काय करायचं, बाय करायचं, आणि आउट द मनीचा एक कॉल काय करायचं, सेल करायचं. ओके सर. आता स्ट्रॅटेजी घेताना पहिल्यांदी बाय करायचं ऍट द मनी वाला, आणि मग आउट द मनी वाला एक सेल करायचं. पहिल्यांदी सेल पोझिशन घ्यायची नाही, कंपल्सरी लक्षात ठेवा. स्ट्रॅटेजी बिल्ड करताना पहिल्यांदी कॉल बाय करायचं आणि नंतर आउट द मनीचा कॉल काय करायचं, सेल करायचं. चल मार्केट बेरिश बुलिश काय नाही ना, फक्त व्ह्यू तर पाहिजे ना, मोठा व्ह्यू मोठा पाहिजे ना. हा व्ह्यू हाच पाहिजे, वर जाणार असेल तर कॉल स्प्रेडच करायचं आहे, व्ह्यूच इम्पॉर्टंट आहे. सर त्या स्ट्रॅटेजीचा फक्त विरोधामध्येच फायदा होतो ना, आयआयएफएल ला होणार नाही ना? असं काही नाही, स्ट्रॅटेजीचा फायदा असं काय, ते काही मार्केट वाढले की ते पैसे देणार, समजा कॉल स्प्रेड केला तर. नाही नाही, झिरोदाला हा जर कॉल घेतला तर एक 50 ते 70 हजार मध्ये येऊन जाईल ना, आणि आयआयएफएल ला घेतला तर 2 लाख लागेल ना. नाही नाही सर, त्यासाठीच पहिल्यांदी ऍट द मनीचा कॉल बाय करायचा आणि आउट द मनीचा सेल करायचा. पहिला जर तुम्ही आउट द मनीचा सेल केला ना तर पैसे जास्त मागणार, त्यासाठी पहिल्यांदी कॉल बाय करायचा आणि मग सेल करायचं. एक्झिट होताना कसं करायला लागणार, त्याला सेलिंगचा लेग एक्झिट करायचं का बायिंगचा? नाही नाही, दोन्ही एका वेळेसच एक्झिट करायला लागतात, कारण जर तुम्ही बाईंगचं जर फक्त सेल एक्झिट केलं ना तर ते सेलिंगसाठी 1 लाख रुपये मागणार. सो एक्झिट करताना दोन्ही सेम टाइमलाच करायला लागतं. ओके ओके ठीक आहे. काय आलं सर? याला प्रीमियम सिलेक्ट करावा का सर, एकदम मनीसाठी किंवा ओटीएम साठी? प्रीमियम नाही सर, हे स्ट्रॅटेजी साठी तुमचं प्रीमियम इम्पॉर्टंट नाही, व्ह्यू इम्पॉर्टंट आहे ना. व्ह्यू इम्पॉर्टंट. समजा इथं मला मार्केट काय वाटतंय की इथनं मार्केट मला समजा 17,000 ला जाणार आहे असं वाटतंय, पण रिस्क मला जास्त घ्यायची नाही की फक्त नेकेड बाईंग करायचं नाही. समजा मी 16,800 फक्त कॉल बाय केला, तो समजा आता 200 रुपयाला चालू आहे, आणि उद्या मार्केट जर डायरेक्ट 300 पॉईंट गॅप डाऊन झालं तर माझे 16,200 रुपयाचं प्रीमियम डायरेक्ट 50-30 रुपयावर येऊन जाईल, मला लॉस मोठा होईल. अशा हे लॉस कव्हर करण्यासाठी मी काय करतोय, 17,100 चा एक कॉल काय करतोय, शॉर्ट करतोय, जेणेकरून काय होईल माझा लॉस आणि प्रॉफिट हे दोन्ही लिमिटेड राहतील. सो ह्या स्ट्रॅटेजी मध्ये लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस असंच राहील. ओके सर. ओके, नेक्स्ट लिहून घ्या पुट स्प्रेड. पुट स्प्रेड, पुट स्प्रेड मध्ये व्ह्यू काय पाहिजे, निगेटिव्ह म्हणजे मार्केट कुठल्या साईडला जायला पाहिजे, डाऊन साईडला. सेम कंडिशन, ट्रेड फक्त काय घ्यायचंय, पोझिशनल साठी. ट्रेड काय घ्यायचंय, पोझिशनल साठी, राईट. सेम मगाशीच कंडिशन, जर बुधवारी ट्रेड घेणार असेल तर डायरेक्ट कुठली एक्सपायरी सिलेक्ट करायची, नेक्स्ट एक्सपायरी सिलेक्ट करायची. जर बुधवारी ट्रेड घेणार असाल तर कुठली एक्सपायरी सिलेक्ट करायची, नेक्स्ट एक्सपायरी सिलेक्ट करायची. त्यानंतर घेताना काय घ्यायचं, ह्याच्यात ऍट द मनी वाला एक पुट काय करायचंय, बाय करायचंय.
ऍड द मनी वाला एक पुट काय करायचंय, बाय करायचंय, आणि आउट द मनी वाला एक पुट काय करायचंय, शॉर्ट करायचंय. आउट द मनी वाला एक पुट काय करायचंय, शॉर्ट करायचंय. सेम मगाशीच कंडिशन प्रमाणे विक्स फाइंड आउट करायचा. विक्स इथं आपण काय करत होतो, समजा मगाशी 300 पॉइंट आलते, राईट, तर आपण 300 पॉइंट काय करत होतो, कॉल स्प्रेड साठी ऍड करत होतो. इथन आहे यामधन 300 पॉइंट काय करायचे, मायनस करायचे. मग जर आता जर मला ही स्ट्रॅटेजी लावायची असेल तर मी काय करेल, 16800 एक पी काय करेल, बाय करेल, आणि 16500 एक पी मी काय करेल, सेल करेल. कंडिशन सेम सेल, फक्त कॉल स्प्रेड मध्ये दोन कॉल असतील आणि पुट स्प्रेड मध्ये दोन पुट असतील. ऍड द मनी वाले पुट काय करायचे, बाय करायचे, आणि आउट द मनी वाले पुट काय करायचे, सेल करायचे. विक्स प्रमाणे सेल करायची व्हॅल्यू ठरवायची. विक्स जर 19 असेल तर 1.9%, विक्स जर 15 असेल तर 1.5%, आणि विक्स जर 30 असेल तर 3%. त्याप्रमाणे फक्त वरचा कॉल किंवा खालचा पुट काय करायचं, तेवढ्या आमचा शॉर्ट करायचं. दोन्ही मध्ये पण आउट द मनी वाले शॉर्ट करायचे आणि ऍड द मनी वाले काय करायचे सर, बाय करायचे. व्ह्यू इम्पॉर्टंट आहे फक्त याच्यात, इथनं व्ह्यू कंपल्सरी इम्पॉर्टंट आहे. आणि वीकली घेतले तर मंथली पण घेतले जातात. तेच, बुधवार आला तर डायरेक्ट नेक्स्ट वीकचा घ्यायचा, मंथली घेतला तर बेटरच आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम, म्हणजे तेवढा जर तारखेला पण आपण मंथ, तेवढा जर फंड नसेल समजा पहिल्या आठवड्यात करायचे असेल आपण, पण मंथली एक्सपायरी घेतलं तरी चालत. मंथली एक्सपायरी घेतला तर उलट अजून निवांत. दोन्ही स्ट्रॅटेजी, कॉल स्प्रेड आणि पुट स्प्रेड, लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस. एटीएम बाय एटीएम सेल, सेल करेक्ट. एटीएम काय करायचे, दोन्ही दोन्ही मध्ये पण बाय करायचे, आणि ओटीएम दोन्ही मध्ये पण काय करायचे, सेल करायचे. ओटीएम सिलेक्ट करताना विक्स वरून सिलेक्ट करायचे. ओके सर, या केस मध्ये लॉस कधी होतो सर? लॉस जास्त होत नाही, पण व्ह्यू जर समजा मार्केट आपण घेतलं की इथन पडणार आहे, मार्केट वाढलं तर अशा केस मध्ये लॉस होतो. अच्छा, पण जर नेकेड बाय करणार ना सर आपण फक्त कॉल आणि पुट, त्याच्यापेक्षा निम्मा लॉस कव्हर होतो. मार्केट अराउंड कॅपिटल किती लागतं तर 50,000 ते 60,000 रुपयात कॅपिटल लागेल. अच्छा, हा, एका लॉटला, एका लॉटला नाही पूर्ण त्या स्ट्रॅटेजीला. कॉल स्प्रेड आणि पुट स्प्रेड असे ह्याला. प्रॉफिट पण तेवढंच असते, लॉस पण तेवढंच असते. 1:2 रिवॉर्ड आपला भेटतो ह्याच्यात. सर असं टायमिंग वगैरे काही नाही ना, मॉर्निंग मिड किंवा डे एंड लगेच, असं काही नाही? असं काही नाही, कधी पण करा. हा हा, ते पण लक्षात ठेवा, जेवढे लॉट बाय करतो तेवढे लॉट सेल करायचे. सेल करायचे ना, क्लोजिंगच्या टाइमला केलं तरी चालेल, काय हरकत नाही. मग ते सगळ्यात बेस्ट राहील. फक्त सर म्हणजे काय, व्ह्यू मोठा पाहिजे आणि पोझिशनल साठी ट्रेड भेटावा एवढं मोठं प्रीमियम पाहिजे. म्हणजे जर बुधवारी करायला गेलो गुरुवारचं लगेच घेऊ नका, नेक्स्ट गुरुवारचं घ्या. असं मंथलीला किती जातो सर प्रीमियम? मंथलीला तरी सर जवळ नाही, पैसे तेवढेच लागतात जवळ आसपास. खरं प्रीमियम जास्त असतं, म्हणजे 300 आसपास प्रीमियम असतं कॉलचा, म्हणजे ऍड द मनी वाला. आणि आउट द मनी वाला एक 50-60 असतं. वीकली केला ना तर आउट द मनी वाला एक 100 भेटतात, सॉरी ऍड द मनी वाले, आणि आउट द मनी वाला एक 20-30 रुपयाला भेटतात. ओके, इथे पण सर बाय पहिल्यांदा करायचं आणि मग कंपल्सरी घ्यायचं. हा, कुठल्या पण स्ट्रॅटेजी मध्ये लक्षात ठेवा, बाईंग पहिल्यांदा करायचं आणि सेलिंग काय करायचं नंतर करायचं. ते फक्त म्हणजे प्रीमियम कमी लागावं याच्यासाठी. प्रीमियम कमी ना, हा, तुम्ही जर पहिल्यांदा सेल केला ना तो पहिल्यांदाच 1.5 लाख रुपये मागेल. तसं
बाय करायचं मग सेलला ऍड करायचं. दोन्ही बास्केट ऑर्डर मध्ये लावायचं. सर आज जाता जाता तुम्ही जे कॉल बॅक स्प्रेड दिलाय तर तेच आहे का? ते त्याचा व्ह्यू वेगळा आहे, ह्याचा व्ह्यू वेगळा आहे. ते यांना उडद्या शिकायचंय. हे कॉल स्प्रेड वेगळा आहे, पुट स्प्रेड वेगळा आहे. कॉल बॅक स्प्रेड वेगळा आहे, पुट बॅक स्प्रेड वेगळा आहे. ओके सर. टोटल किती झाले? पाच झाले ना स्ट्रॅटेजीस. हो सर. हा अजून 12 आहेत. 16 शिकवायचे. हा 16-17 काहीतरी बोललो होतो. हो 16 आहेत टोटल. ह्यामध्ये हेजिंगच जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे आपण हे हेजच करतो, त्यामुळे काय होतं लिमिटेड प्रॉफिट लिमिटेड लॉस. हेजिंग म्हणजे थोडक्यात काय? लिमिटेड प्रॉफिट लिमिटेड लॉस. बाईंग वाले सगळे इव्हेंट बेस वर लक्षात ठेवायचे. हे आपले कॉल स्प्रेड पुट स्प्रेड पोझिशनल साठी. सर आणि बँक निफ्टीला पण सेम हे ठेवायचं. हा विक्स वरन ओटीएम ठेवायचं. येस म्हणजे 200 रुपीजचा डिफरन्स ठेवायचा ना ओटीएम ला. परसेंट वर परसेंट. ओके. हा आणि लॉंग मध्ये पण सर. येस हॅलो. सर जे स्ट्रॅटेजीज येतील त्यामध्ये एक्झिट किती करायचं सर? की प्रॉफिट किती झालं कसं की प्रॉफिट सगळं येत प्रॉफिट किती होणार स्ट्रॅटेजीज मध्ये, लॉस किती होणार आपण उद्या बघूया. स्ट्रॅटर्जी डायरेक्ट एकदा लावली ना तर त्या स्ट्रॅटर्जी मध्ये प्रॉफिट किती होणार आहे, मॅक्झिमम लॉस किती होणार आहे हे पण आपल्याला दिसत. आज फक्त स्ट्रॅटर्जी लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. सर एक प्रश्न आहे लॉंग अँगल मध्ये. समजा जसं तुम्ही ती केस सांगितली की त्या केस मध्ये तो स्ट्रँगल म्हणजे फाटणार त्यावेळी ते साइडवेज होईल किंवा ते रिझल्ट नंतर त्यांनी काहीच मूव्ह दिली बरोबर. अशा वेळेस लॉस सर. अशा वेळेस लॉस होतो. मग आपण ह्याच्यातून पण असं वाचू शकतो किंवा काय हे करू शकतो असं लगेच आपल्याला म्हणजे नेक्स्ट पोझिशन क्रिएट करता येईल असं? त्याला कॅलेंडर स्प्रेड म्हणायचं ते पुढे बघा. अच्छा पुढे का? ठीक आहे ठीक आहे. आणि हा अजून एक सर. सर आपण एखादा पोझिशन शॉर्ट केले फॉर एक्झाम्पल मी आज सकाळचं उदाहरण सांगतो. म्हणजे मी काल जाता जाता 16,700 आणि 17,000चा म्हणजे 16,700चा पी आणि इकडे 17,000चा सी शॉर्ट केलेला. ठीक आहे तर तो ओपन झाला. ठीक आहे 17,000 नियर बाय 24-25 काहीतरी. सो मी काय केलं थोडं मी वेट करायला हे केलं म्हणजे गडबडीत तो मिळतो वाला लॉस बुक केला. म्हणजे जशी 15 मिनिटांची कॅन्डल जशी पिन बार झाली मी 17.50 आणि 17,100 कॉल दोन्ही सगळे शॉर्ट केले. अच्छा ओके. तो ते लॉस कव्हर झाला प्रॉफिट मध्ये बुक केलं. बट आपण अशा केस मध्ये आपण कसं आपलं म्हणजे अप्रोच कसा असला पाहिजे? हा सगळ्यात मेन म्हणजे मार्केटचा ट्रेंड माहित असलं पाहिजे. आता जसं काल पण सांगितलं ना ग्रुपवर की मार्केट गॅप अप झालं की काय करा त्याला शॉर्ट कर. रिझन काय होतं? मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे आणि त्यात जर एखादा गॅप अप भेटला ना सर तो कंपल्सरी काय होतो? शॉर्ट होतो. आता आज एक गोष्ट अशी झाली की एसजीएक्स निफ्टी आणि आपल्यातला ओपनिंग डिफरन्स भरपूर होता. आपण खाली ओपन झालतो आणि एसजीएक्स निफ्टी वर होते अजून. सो पहिल्या 5 मिनिटात काय केलं आपल्या मार्केटने त्यांना कॅच केलं आणि नंतर काय आलं सर पडायला सुरुवात झाली दोन्ही पण मार्केट. सो अशा वेळेस फक्त पॉईंट एक लक्षात ठेवायचा की मार्केटचा ट्रेंड काय. समजा मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे आणि जर गॅप अप ओपन झालं अशा वेळेस सर पोझिशन आहे तशीच ठेवायची, मार्केट खाली येते. ऍक्च्युली तो ज्यावेळी 46-50 अराउंड ओपन झाला कारण की त्याची क्लोजिंग काहीतरी 20 होती 20-85. सो मी तोच कॉल परत शॉर्ट करणार होतो पण म्हटलं पहिले कन्फर्म करू काय कसे देते 15-20. तसं आपल्याला डाऊन वरची कन्फर्म भेटलं मी थोडा त्याच्या लेवलचा हायचा शॉर्ट करून सगळे कॅप्चर केलं. ऍक्च्युली ते कन्फ्युजन काय होतं सर माझं पण ते वरच्या लेवलला 17-180 हे आहे
रेजिस्टन्स आहे. मी म्हटलं तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेंड चेंज नाही झाली समजायचा. हो राईट राईट. तो ते मी तेच वेट करत होतो. पण जे ज्या प्रकारे गॅप अप झालं सो मी म्हटलं काय आजच जाते की काय 17200 म्हणून म्हटलं काढून टाकावा. नंतर खालचे पी शॉर्ट करता येतील पण ते रिव्हर्स वेट खालचे सगळे वरते शॉर्ट होऊ पडतो. त्यासाठी जर एक मागच्या आठवड्यात ट्रेल दिवस 16750 तुम्ही 16700 आणि 17900 चा कॉल होता आपला. ते दोन्ही पण सर दोन्ही पण झिरो झाले आज. राईट राईट. नाही थोडं ते कसं आहे अशा वेळी जरा अप्रोच आणि माणूस कसं आहे अशी स्पाईक होत स्पाईक होतात ना स्पाईक होते मग तसं वाटतं की अरे आता मूव्ह चेंज झाली म्हणून तरी वेट केला म्हणलं चल ठीक आहे जाऊ दे. पण नंतर मग सेम लेवलचे सगळे शॉर्ट केले परत. नाही तेच लक्षात ठेवायचं मार्केट ट्रेंड निगेटिव्ह आहे आपला. मार्केट गॅप अप भेटलं लेवल्स आपले ठरलेले होते की 17180. जोपर्यंत 17180 जवळ मार्केट जात नाही तोपर्यंत ह्यामध्ये ट्रेंड चेंज होत नाही. आणि आपलं खालचं टार्गेट 16400-16500 आसपास आहे. राईट. सो मार्केट एकदा कंपल्सरी 16400-16500 ला येईल तिथनं काय होईल तिथं वेट करेल एकदा मार्केट 16400-16500 ला आल्यावर. तिथनं मग रिव्हर्सल जायचं असेल तर पिन बार पडेल डेली कॅन्डल वर तिथनं वर जाईल. नाहीतर तिथनं परत सेल ऑफ आला तर साली सर खाली सर जवळ आसपास 15800 ला परत एकदा आपण टच करू. आता हे कधी होणार हे नेक्स्ट 2 आठवड्यातच होणार म्हणजे 16400 किंवा 15800 का. हा आता हे 2 आठवड्यातच का होणार कारण रिझल्ट सीझन आहे. रिझल्ट सीझन एकदा चांगला जर चालू झाला ना तर मार्केट अप ट्रेंड जायला सुरुवात होईल. पण रिझल्ट सीझन निगेटिव्ह झाला ना तर मार्केट काय होईल सर डाऊन येईल. त्यामुळे ते आधीच सांगितलेलं मागच्या ऑगस्ट मध्ये सांगितलं मार्केट बरोबर ऑक्टोबर सेकंड वीक पर्यंत काय येणार सगळं डाऊन येणार. तर आपले रिझल्ट सीझन चांगले चालू झाले आणि ग्लोबल जर निगेटिव्ह मध्ये असेल जास्त मग नाही फरक पडत. मग आपण एक फक्त कंपनीवर फोकस होतो असं होत. आता आपल्यात काय मार्केटवर जाऊ शकतो सर आपलं जाऊ शकतो असं काही नाही. आता मार्केट आपलं तेवढं पडलेलंच नाहीये. तुम्ही ग्लोबल बघितलं तर 30% पडलंय आपलं तेवढं नाही पडलं. मार्केट जे स्ट्रॉंग आहे ना ते वर जात. ओके किंवा एक्सटेंड होऊ शकतं का सर पडणं. कारण काय होतं तिकडं सगळं निगेटिव्ह निगेटिव्ह आपल्याकडे पण सेंटिमेंट बऱ्यापैकी निगेटिव्ह असं वाटतं ना की त्यांना आपण लेवल्सवर जायचं. आपण त्याचा विचारच करायचं नाही कधी होईल आणि काय लेवल्स फक्त फॉलो करायचं बाकी काहीच नाही. सर तुम्ही आम्हाला लेवल काढायला कधी शिकवणार सर. लेवल नाही आधी हेच काय म्हणतात ऑप्शन बघा पहिल्यांदा. कारण प्रॉब्लेम काय लेवल्स काढता येतात सोपे आहेत त्या. पण हित कंपल्सरी व्ह्यू मोठा पाहिजे आणि आधी व्ह्यू क्रिएट करायला शिकलं पाहिजे. व्ह्यू म्हणजे काय सर. रिस्क रिवॉर्ड म्हणता का सर तुम्ही 1:2, 2:1, 1:1. व्ह्यू म्हणजे मार्केट वर जाणार का खाली जाणार. ओके सर एसजीएक्स ने तुम्ही ओपनिंग नंतर एसजीएक्स निफ्टी आपल्या ओपनिंग पेक्षा डाऊन होती की एसजीएक्स निफ्टीचं ओपनिंग की 8:30 ची 8:30 एसजीएक्स निफ्टी जवळ आसपास वर होत पण आपण ओपन होताना खाली झालतो. म्हणून आपण पहिले 5 मिनिटात काय केलं सर त्यांना कॅच केलं म्हणजे पहिले पाच मिनिटाची कॅन्डल ग्रीन पडली की नाही अजून. ऍक्च्युली माझं मी पुट कॉल घेतला पण मग ती पहिली ग्रीन कॅन्डल पडली मग ते स्टॉप लॉस हिट झाले मग मी परत आउट झालो ते माझं झालं. त्यासाठी फक्त लेवल्स टाकून ठेवलेले पुटचे की त्या लेवल आले की फक्त पुट बाय करा ते पुट आपोआप टार्गेट होऊन जातो. आणि 2 कॅन्डल नंतर जे खाली आहे ते कंटिन्युअस नाही व्ह्यू निगेटिव्ह त्यासाठी जर कॉल दिलंच नाही फक्त पुटच दिलं. पुट घेतला पण पहिल्या 2 कॅन्डल मध्ये आउट झालो त्यामुळे ते हे झालं. हा ते पहिले 5 ह्याच्यात का घेतलं नाही म्हणजे ते लेवल्स का आले नाहीत कारण ही स्पाईक आलती ना जी मोठी ती काय गेलती आपला निफ्टी आणि एसजेक्स निफ्टीला कॅच करायला गेलती. अच्छा दोन्हीच्या प्राइस सेम झाल्या बरोबर. 17,000-74,000-75,000 हाय झाला त्याचा पण हाय तेवढाच होता. तिथन सर दोन्ही पण काय आले डाऊन ला. हा पॉइंट मिस झाला होता. हा थँक्यू. येस सर ते सुझलॉनचं मी तुम्हाला विचारलं होतं ना तर ते घेतलेलं बरं राहील का नको घ्यायला. नाही सर घ्या घ्या काय प्रॉब्लेम नाही वाढू शकतो ना नंतर. हो हो हो.
सर एक क्वेश्चन होता, झिरोधावर ट्रेड केला ना, प्रॉफिट आणि लॉस काय होईल, तो पैसे लगेच कट होतात ओके, आणि आरएसएल वर जर केले कॉल घेतले तर लॉस झाला तर पैसे लगेच कट होतात, पण प्रॉफिट झाला तर पैसे लगेच अकाउंटला नाही ऍड होत, दुसऱ्या दिवशी होतात सकाळी. त्याच प्लॅटफॉर्मचा काय अंदाज नाही सर कधी, ओके बघायला पाहिजे. तर जी दुपारी स्ट्रॅटेजी जी शेअर केलेली त्याचा मॉर्निंग मध्ये तो पी चा लेग काढून टाकू का, सॉरी सी चा लेग कधी सर दुपारी केली होती ना तुम्हाला एक जे तीन कॉल शॉर्ट केले, राईट 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 चालेल सर चालेल, त्याचा लेग काढला तर चालेल, चालेल सी वाला काढला तर चालेल, हो चालेल चालेल चालेल, येस बाकीचे होल्ड करू ना, बाकीचे होल्ड कर चालेल. सर जे निफ्टी आहे ना, हॅलो सर, निफ्टी डेली फ्युचर पॉइंट पाहिजे दाखवते, निफ्टी काय फ्युचर रेशो, सर फ्युचर रेशो डेली पॉइंट पाहिजे दाखवते, मार्केट बाउन्स बॅक देणार फक्त वेट करायचं, वेट आज जसं देते ते गॅप अप मध्येच बाउन्स बॅक देते सर. हा सर, कारण की लास्ट टाइम जो गॅप डाऊन झाला ना, तिथून ते अप गेलं बघा, तिथं तर फुल बॅक दाखवलंच नाही, कोणतं डेट आहे ती 23 सितंबर ला गॅप डाऊन झालं सर 71.40 ला, तिथून फुल बॅक झालंच नाही, पण गॅप फिल झालंच नाही तो, ते सर नंतर होईल. आता आपलं कसं आहे सर, 16400 एक गॅप राहिलाय, तो आपण कधी ऑगस्ट मध्ये गेलता, आता ते कव्हर करायला मार्केट खाली चाललंय, कालच बघितलं होतं लॉंग पोझिशन नियर बाय 25-26 काहीतरी आहे. अजून मार्केटच 16400 एकदा गॅप फिल करणार आणि 14200 ला एक गॅप आहे, ओके 14200 कधी फिल करेल काय माहित नाही, पण 16400 या रॅलीमध्ये करेल, ओके सर, पण 14200 गॅप फिल होणार एवढं लक्षात ठेवा कंपल्सरी, कदाचित काहीतरी पॅटर्न बनवूनच जाईल सर, हो नक्कीच, किंवा काहीतरी न्यूज मिळून तरी जाईल, नाही सध्या तरी डबल टॉपच्या बेसवर तो सपोर्टलाच दिसतोय. मार्केट प्रत्येक गॅप फिल करतच, लक्षात ठेवा प्रत्येक स्टॉकच 14200 आसपास पण एक गॅप आहे, 16400 आसपास पण एक गॅप आहे, सो मार्केट ह्या रॅली मध्ये तर बघा 16400 वाला गॅप फिल करेल, पण 14200 पण म्हणजे नाही सांगू शकत लगेच. येस अजून काय डाऊट सर? एक प्रश्न आहे, मोठ्या कॅपिटलनी आपण जर ट्रेडिंग करत असेल तर म्हणजे ऍक्च्युली कसं टॅक्स थोडा जास्त लागतो, एक प्रश्न आहे की कसं म्हणजे पर्सनल अकाउंट वर न केलेलं चांगलं ना? नाही नाही, पर्सनल पेक्षा सर मग कॉर्पोरेट असा अकाउंट काढा, तेच विचारायचं होतं, ते म्हणजे त्याची एक प्रोसेस आहे का? हो, प्रोसेस मध्ये काय आहे, जीएसटी नंबर काढायला लागतो, फॉर्म फॉर्म करायला लागते आणि त्याच्या थ्रू तुम्ही ट्रेडिंग करू शकता, मग फक्त त्या अकाउंट वरच ट्रेडिंग करायचं, आपल्या पर्सनल अकाउंटवर ट्रेडिंग नाही करायचं. लास्ट टाइमला विचारायचं होतं राहून गेले, हा नाही ते मग तसं करा, फंड मोठा असेल तर करतो जरा तुमच्याशी कनेक्ट पर्सनल, चालेल चालेल. गॅप अप का गॅप डाऊन असेल सर? सर येस, कॉर्पोरेट अकाउंट जर काढलं तर त्या जीएसटी नंबरचा अजून काही कुठे बेनिफिट होतो का? नाही नाही नाही, फक्त टॅक्स कमी लागतो, प्रॉफिट जास्त झालं तर, फक्त टॅक्स साठी, बाकी काही नाही. हा टॅक्स साठी सर.
सर त्याचा जीएसटी चा काही रिबेट वगैरे मिळतो जसं इतर ठिकाणी? नाही 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 असं नाही भेट. सर उद्या गॅप डाऊन असेल काय गॅप अप असेल सर? गॅप डाऊनच आहे सर उद्या. गॅप डाऊनच आहे ना. हॅलो सर. येस. निफ्टी ऑप्शन स्ट्रॅटर्जी काल सर FII 24,000 कॉन्ट्रॅक्ट लॉंग आणि 23,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट अशा वेळेला काय समजायचं सर? गॅप अप झालं की शॉर्ट करायचं सर. म्हणजे कालचं बरं का परवाच सांगतो म्हणजे आजच असेल तर कालचं. हा हा तेच गॅप अप झालं की शॉर्ट. पण लॉंग आणि शॉर्ट सारखेच असतील तर काय करायचं? सेम सर, लॉग जो ट्रेंड आहे ना त्याला फॉलो करायचं. आता ट्रेंड काय चालू आहे? निगेटिव्ह. सो मार्केट जर अप झालं तर त्याला काय करा? शॉर्ट करा. सिम्पल बरे. आता आज FII सर 40,000 कॉन्ट्रॅक्ट लॉंग केले त्यांनी. क्लोज केले सॉरी, क्लोज लॉंग केले 40,000 आणि शॉर्टला आणि क्लोज शॉर्ट 17,000. मग काय समजायचं? सेम साईडवाईज मार्केट जाणार सर उद्या दिवस. म्हणजे उद्या साईडवाईज जाणार? उद्या गॅप डाऊन झालं थोडं तिथं खेळणार मार्केट आहे या पोझिशन. येस. म्हणजे सर FII दोन्ही पोझिशन क्लोज केल्या म्हणून मग साईडवेज म्हणता का सर तुम्ही? हा, FII दोन्ही पोझिशन मध्ये पोझिशन आपले पैसे काय केलेत? हलके केलेत. सो मार्केट मध्ये पैसाच कमी असं झालं. म्हणजे लॉंग असो किंवा शॉर्ट असो साईडवेज मार्केट असणार. दोन्ही पण सेम कॉन्ट्रॅक्ट केले असेल तर काय होणार आहे? साईडवेजच्या आसपास मार्केट राहणार आहे. लॉंग जास्त काल तसंच होत सर, तरी मार्केट पडलं ना भरपूर. मार्केट गॅप अप झालं ना म्हणून. हा मार्केट, मग त्याचसाठी सांगितलं की मार्केट जेव्हा ट्रेंड वाईज असेल, मार्केटचा ट्रेंड जर निगेटिव्ह असेल तर गॅप अप झालं तर काय करायचं? शॉर्ट करा. आता उद्या काय करायचं? समजा क्लोज लॉंग आणि क्लोज शॉर्ट पोझिशन असेल तर गॅप अप गॅप डाऊन गॅप डाऊन सपोर्ट चेक करायचा. सपोर्ट नंतर जर मार्केट रिव्हर्सल येत असेल तर मार्केटला बाय करायचं. हा, पण ट्रेंड काय? निगेटिव्ह आहे. सो तुम्ही सेल ऑन राईज वर जेवढं जास्त भर द्याल तेवढं प्रॉफिट मध्ये राहील. बाय ऑन डिप्स केला तर टार्गेट पण कमी राहतील आणि स्टॉप लॉस पण कमी राहतील. ओके म्हणजे किती पोझिशन लॉंग किंवा शॉर्ट केल्या त्याच्याशी नाही, पण दोन्ही क्लोज केल्यामुळे ते साईडवेजचे चान्सेस जास्त. साईडवेजचे चान्सेस जास्त असतात किंवा ट्रेंड क्लिअर नसतो असं होत. दोन्ही लॉंग केले असतील किंवा शॉर्ट त्यावेळेला ट्रेंड क्लिअर नसतो. ट्रेंड जो आहे तो करेक्ट. हा, दोन्ही जर शॉर्ट केले असतील तर ट्रेंड काय राहणार आहे? डाऊनचा. आणि दोन्ही जर लॉंग केले असतील तर ट्रेंड काय राहणार सर? बाईंगचा. सर काल असंच होतो तरी गेम झाला बरोबर. सर येस, जनवरी के अंदर रिकवर होता है सर मार्केट? नेक्स्ट टू टू जनवरी तक रिकवर हो जाएगा. पोर्टफोलियो फुल रेड हो जाएगा. अगले एक साल तक पोर्टफोलियो देखना ही नहीं है सर. 2024 तक एनी चांसेस सर? 20,000 22,000 इलेक्शन का लेवल बताया ना सर. अक्टूबर 2023 तक मार्केट साइडवेज में रहने वाला. ओके, कुछ भी करो. तो अभी कौन सा भी डिप में बाय करें तो अच्छा होता है ना सर? यस यस यस, ठीक है सर. ओके सर, थैंक यू सर. लेकिन व्यू 2023 अक्टूबर तक सेम होना चाहिए. हाँ सर, समझ गया. ओके सर. म्हणजे आता एक निफ्टी चा एक बुलिश एंगल पडला होता त्यानंतर, म्हणजे मंथली कॅन्डलला निफ्टीच्या, म्हणजे त्याप्रमाणे पुढच्या 6 महिन्यात तो 1,800 काही ते लेवल होती. मग आता इथून जरी रिव्हर्स मारला 1,800 काय 18 म्हणजे 19 गेला तरी तो परत कदाचित 14,200 गॅप फिल करायला खाली येऊ शकतो नंतर. परत मार्केट 21,000 ला जरी गेलं तरी 14,200 गॅप फिल होणार. ओके,
येस 14200 गॅप फिल होणार हो सर नक्कीच सर आता 16800 चा झाला आणि आताच परत पुढे जाऊन तो एकाच वेळेस दोन्ही झाले तर मग पुढे बेस्टच आहे मग पुढे ट्रेंडच राहिला ओके सध्या किती डाऊन आहे नॅसडॅक 3% आपण 1% ठीक आहे चालेल अजून काय डाऊट नाही सर ओके चालेल देन उद्या भेटूया थँक्यू सर गुड नाईट ओके थँक्यू गुड नाईट गुड नाईट सर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट थँक्यू सर गुड नाईट गुड नाईट मॅम